कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात असणाऱ्या मनकर्णिका कुंडाच्या उत्खननाला आज सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती कोल्हापूरच्या महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून या उत्खननाला सुरुवात करण्यात आली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोल्हापूरचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी हे देखील उपस्थित होते. 1965 साली बुजवण्यात आलेलं हे कुंड उत्खनन करून काढण्यात येणार आहे. या कुंडामध्ये अंबाबाई देवीच्या स्नानाचं पाणी जात असल्याचा उल्लेख आहे. इतकंच नाही तर देवीची कर्णफुलं या कुंडात सापडली असल्याचं देखील धार्मिक ग्रंथामध्ये उल्लेख आहे. या कुंडामध्ये 16 जिवंत झरे असून हा कुंड 60x60 असल्याचा दावा केला जातोय. हजारो वर्षापूर्वीच्या महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिरातला हा मनकर्णिका कुंड आज रोजी पुन्हा त्याचं उत्खनन होतंय आणि उत्खनन झाल्यानंतर 3-4 महिन्यामध्ये महाराष्ट्रात आणि देशात आणि जगातल्या सर्व भक्तांसाठी हा मनकर्णिका कुंड खुलाक होणार आहे, त्याचं सुशोभीकरण होणार आहे. महालक्ष्मी आई अंबाबाईच्या आंघोळीचं पाणी त्या कुंडामध्ये जातं. आई अंबाबाईची हरवलेली कुंडलं त्या ठिकाणी सापडलेली आहेत अशीही आख्यायिका आहे.